नमस्कार, मी धनराज, आपला गणित मित्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी संख्या रेषेवर कशा पद्धतीने करायची ते बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. आज आपण धन 5 आणि धन 2 यांची वजाबाकी संख्या रेषेवर कशी करता येईल ते बघणार आहोत. बघा, मी एक संख्या रेषा फरशीवर आखून घेतलेली आहे आणि हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण आज रोहन नावाच्या एका विद्यार्थ्याची मदत घेणार आहोत. बघा, इथे धन 5 असल्यामुळे आपण रोहनला धन 5 वर उभं ठेवूया. या संख्या रेषेवर बघा, धन 5 कुठे आहे? हा, इथे आहे. म्हणून आपण रोहनला धन 5 वर उभं ठेवूया. आता बघा, रोहन संख्या रेषेच्या डाव्या बाजूला बघत आहे. याचं कारण काय? तर बघा, इथे हे जे क्रियेचं चिन्ह आहे ते वजाबाकीचं चिन्ह आहे आणि हे वजाबाकीचं चिन्ह असं सांगते की तुम्ही संख्या रेषेच्या डाव्या बाजूला बघा आणि पुढे जा. म्हणून हा रोहन संख्या रेषेच्या डाव्या बाजूला बघत आहे कारण इथे वजाबाकीचं चिन्ह आहे. आता इथे बघा, धन 2 आहे. आता हे धन चिन्ह असं सांगते की पुढे जा. आणि किती स्थान पुढे जा? तर धन 2 असल्यामुळे तो 2 स्थान पुढे जाणार आहे. म्हणजेच तो धन 5 वरून 2 स्थान पुढे जाणार आहे. चला तर बघूया, हा रोहन 2 स्थान पुढे गेल्यानंतर नेमका कोणत्या संख्येवर जाऊन पोहोचतो. बघा, रोहन धन 5 वर उभा आहे. 1, 2. बघा, रोहन 2 स्थान पुढे गेला आणि धन 3 वर येऊन तो थांबला. चला पुन्हा एकदा बघूया, रोहन कोणत्या स्थानावर उभा होता? तो धन 5 वर उभा होता आणि 2 स्थान तो पुढे गेला. बघा, तो 1 स्थान पुढे गेला तर तो धन 4 वर येऊन पोहोचला. 2 स्थान पुढे गेला तर तो धन 3 वर येऊन पोहोचला. म्हणजेच तो धन 5 वरून 2 स्थान पुढे गेला तर तो धन 3 वर येऊन पोहोचला. म्हणजेच धन 5 आणि धन 2 यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर धन 3 ही संख्या येते. तर अशा रीतीने आपण या 2 पूर्णांक संख्यांची इथे वजाबाकी केली. तर तुम्ही अशा पद्धतीचे विविध उदाहरण घ्या आणि या संख्या रेषेचा वापर करून ती सोडवून बघा. धन्यवाद.